प्रल्हादाचं चरित्र तुम्हा सर्वांना माहिती आहे, आणि नसेल तर कधीतरी तुम्ही कथा कीर्तनात ऐकलेलंही असेल. छोटासा भक्त प्रल्हाद होता आणि हिरण्यकश्यपू त्याचे पिताश्री. हिरण्याक्षाला ज्या वेळेला भगवंतानं वराह रूप धारण करून मारलं होतं त्यावेळे तेव्हापासनं राग मनामध्ये होता. आणि यानं आईला सांगितलं होतं, आई तू चिंता करू नकोस, एक ना एक दिवस मी सुद्धा त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच हिरण्यकश्यपू भगवान ब्रह्मदेवाची प्राप्ती करण्याकरिता वनामध्ये गेलेला एका पायावरती उभा आहे, सूर्याकडे मुख कमल आहे. पत्नीला सांगितलं होतं, मी अनेक दिवसांनी नामस्मरण करून त्या ठिकाणी वरदान प्राप्त करूनच येणार आहे. वनामध्ये गेला. सतेपे मंदर द्रोण्यम तप परम दारुणम ऊर्त बाहुर्ण भी दृष्टि पादंगुष्टा श्रितावणी. आणि जप प्रारंभ केला. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. जप प्रारंभ केला. सगळे देवता ब्रह्मदेवाकडे गेले, प्रभू विष्णूकडे गेले. यानं जर वरदान प्राप्त केलं तर आम्हा भक्तांना भीती आहे, आणि म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी पक्षाच्या रूपामध्ये गेले. तिथं जाऊन म्हणत होते, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. तपस्येमध्ये विघ्न आलं म्हणून घरी आला. आणि आल्यानंतर पत्नी म्हणली, का हो स्वामी, तुम्ही अनेक वर्षानं येणार होता, तुम्ही आजच का आले? त्याने सांगितलं, जाऊ दे आता हे प्रश्न मूर्खासारखे. नाही स्वामी, मला प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही अनेक वर्षानं येणार होते, तुम्ही आज आले का? आणि मग त्यानं सांगितलं, अगं मी तपस्या करण्यासाठी तर खऱ्या अर्थानं गेलो, पण माझ्या तपस्येत विघ्न आलं. हो विघ्न, पण नेमकं काय आलं? तिथं कुणीतरी आला तो ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः म्हणत होता. ती वेळोवेळी विचारायची, काय म्हणत होता? तो म्हणायचा, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. परिणामी तिला त्या ठिकाणी महाराज गर्भधारणा झाली, आणि भक्त प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला. लाद अणुला सल्लाद प्रल्हाद चार पुत्र झाले. षडामर्कांकडे शिक्षणासाठी पाठवले. पुनश्च तपस्येला गेला. तपस्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरम वरे हवा असेल ते माग. आणि त्यानं सांगितलं, मला अमर पदच देऊन टाका. ब्रह्मदेव म्हणला, अरे मी जरी ब्रह्मदेव आहे, इतकं मला त्या ठिकाणी सगळे सुंदर सुंदर मडके मी घडवतो, पण मला सुद्धा मरावं लागतं, त्यामुळे मी अमर पद तर तुला देणार नाही. म्हणे मग नसल देणं होत तर मी तपस्या केली, मी मागेल ते द्यायला तयार. हो तू मागेल ते मी द्यायला तयार आहे. आणि मग ब्रह्मदेवाला त्यानं मागायला सुरुवात केली. उपर मरुण नीचे मरू, ब्रह्मदेव म्हणले ततास्तू. अंदर मरुण बाहेर मरू, ब्रह्मदेव म्हणले ततास्तू. शस्त्रसे मरुण अस्त्रसे मरू, ततास्तू. सजीवसे मरू या निर्जीवसे मरू, ततास्तू. 12 महिने बी एक महिना न मरू, म्हणले ततास्तू. मग तो हिरण्यकश्यपू जोर जोरानं हसायलाच लागला. अरे काय वेडा ब्रह्मदेव आहे म्हटले, आता काय राहिला? अंदर ना बाहेर, शस्त्रसे ना अस्त्रसे, सजीवसे ना निर्जीवसे, 12 महिने बी एक महिना, मग राहिलंच काय? मग अमर पदच दिला असतं तर काय बिघडलं? अरे म्हणले मूर्ख तर मी नाही, वेळ आल्यावर तुला कळेल की मूर्ख कोण आहे. घरी आला. चारही पुत्रांना षडामर्कांकडे मारायचं कसं, झोडायचं कसं, तोडायचं कसं, शिक्षणासाठी पाठवलं. 6 महिने पूर्ण झाले. प्रल्हादाला घेऊन आले, मांडीवरती बसवलं. हिरण्यकश्यपू विचारतो, बाळा काय शिकवलं तुला तुझ्या गुरुजीनं? छोटासा भक्त प्रल्हाद सांगतो की श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सक्यम आत्मनिवेदनम. भगवंताची 9 प्रकारची भक्ती कशी करावी? हिरण्यकश्यपूला राग आला, रे मूर्खा, राक्षसी विद्या शिकवण्यासाठी पाठवलं, हे काय शिकून आला? पुन्हा पाठवलं, जा आता पुन्हा शिक्षण घे. मग तर बालगोपाळ मंडळीला जमा केलं आणि सांगू लागला, छोटा भक्त प्रल्हाद, अरे मारायचं, झोडायचं, तोडायचं हे कर्म करून पाप भोगण्यापेक्षा उद्धार होईल याच्यासाठी प्रयत्न करा. आणि मग सगळ्यांना बरोबर घेतलं, भजन करू लागला भक्त प्रल्हाद. की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे
वाजवा सगळ्यांनी भजन करा. गोपाळांना घेऊन भजन करतोय की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. षडामरकांना राग आला आणि हिरण्यकश्यपूकडे घेऊन गेले. हो आम्ही याला राक्षसी विद्या शिकवतो, हा तर नाही शिकत, पण यानं सगळ्याच बालगोपाळांना देखील भजन करण्यास त्या ठिकाणी प्रारंभ केला. मग तर राग आला, सेवकांना सांगितलं जा मारून टाका याला. ते घेऊन गेले आणि अतिशय उंच उंच टेकडीवरून पायाला दगड बांधून खाली लुटून दिलं. पण कुछ ना बिगडेगा तुम्हारा प्रभु शरण आणे के बाद. खूप काही मारण्याचे प्रयत्न केले, साप विचू नागाच्या खाणीमध्ये टाकलं, पण तरीसुद्धा भक्त प्रल्हादाला त्याचा प्रादुर्भाव झाला नाही. आईनं विषाचा पेला दिला, तोही सेवन केला. मारण्याचे प्रयत्न केले तरी सुद्धा भक्त प्रल्हाद मरत नाही. मग वडिलांनी विचारलं, का रे मी तुला एवढे मारण्याचे प्रयत्न करतो तरी सुद्धा तू मरत नाही, कोण आहे तुला वाचवणारा? म्हणले, बाबा हा प्रश्न विचारा, कोण नाही वाचवत, जो परमात्मा आहे ना. कुठे राहतो ते सांग. अहो कुठे नाही राहते विचारा बाबा. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. मग आहे का या खंब्यामध्ये? भक्त प्रल्हादांनी सांगितलं, हो आहे ना या खंब्यामध्ये. आणि त्या खंब्यावरती लात मारल्या प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले खंबावरी लात मारली दुर्गार स्तंभी नारायण प्रगटले. नृसिंह रूपान भगवान परमात्मा प्रगट झाला. परमात्म्याला भयंकर राग आलेला आहे आणि भगवान परमात्मा गुर 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 करतो आहे. हिरण्यकश्यपू जोर जोरानं हसत होता. अरे जरी आगळ्या वेगळ्या रूपामध्ये तू प्रगट झाला असशील, पण तू माझं काहीच बिघडू शकत नाही, कारण मी ब्रह्मदेवाला वरदान मागितले. सिंहानं जसं एखाद्या शिळीला पकडावं तसं हिरण्यकश्यपूला पकडलं, मांडीवरती घेऊन परमात्मा बसले. सांग काय काय मागितलं? सांगितलं उपर मरू ना नीचे मरू. भगवान त्याला वरदानाची आठवण करून देत आहे. सांग तू वरती आहेस का खाली आहे? आणखी काय मागितलं? अंदर मरू ना बाहेर मरू. अरे तू आतही नाही बाहेरही नाही, दारामध्ये माझ्या मांडीवरती आहे. आणखी काय मागितलं? शस्त्रसे मरू ना अस्त्रसे मरू. माझे जे नख आहे ते शस्त्रही नाही आणि आश्रयही नाही. आणखी काय मागितलं? सजीव से मरू या निर्जीव से मरू. माझे जे नख आहे सजीवही नाही
कारण कापल्यानंतर वेदना नाही आणि वाढत तर मात्र राहता, तरी हेही वरदान खरंय. आणखी काय माहिती, अरे आता हे सगळं झालं पण मी आणखी वरदान मागितलं की 12 महिने बी एक महिना न मरू. अरे म्हणले तुझ्यासाठीच तर अधिक मास तयार केला. आणि मग प्रत्येक वरदानाची आठवण झाली आणि मग हिरण्यकश्यप आता घाबरला. परमात्म्याचा राग भयंकर वाढलेला आहे, कारण माझ्या भक्ताला त्रास देतो काय, उंच टेकडीवरून लुटून देतो काय, साप विच्चाच्या नागाच्या खाणी टाकतो काय, गुर्र गुर्र परमात्मा करणारा भगवान. त्या ठिकाणी मला हिरण्यकश्यपूचं शरीर फाडायला प्रारंभ केलं आणि शरीर फाडत असताना शरीर फाडायचा प्रत्येक हिरण्यकश्यपूच्या आतडी कातडी गळ्यामध्ये परिधान करत होता. ब्रजवासी संतांनी सुंदर भाव प्रगट केला, रे हिरण्यकश्यप हा राक्षस होता आणि भगवान परमात्मा नृसिंह रूपानं त्याला मारण्यासाठी प्रगट झाले, पण यांनी त्याचे कातडी का गळ्यामध्ये परिधान केलेले असावे. तर भगवान सांगतात, अरे जरी हा राक्षस होता पण यानं माझ्या भक्त प्रल्हादाला जन्म दिला, हा त्याचा पिताश्री आहे, हा त्याचा बाप आहे, आणि म्हणून आतडी कातडी गळ्यामध्ये परिधान केली. भगवान परमात्म्यानं हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. परमात्म्याचा राग शांत करावा कुणी, परमात्मा गुर्र 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 करतो आहे. सगळेजण म्हणले, अरे जावं कुणी, सगळे त्या सांगितलं, अरे भगवा बाकी कुठेही कितीही त्या ठिकाणी माणूस राजा असला, बाहेर वाघ जरी असला, पण घरी आलो म्यावच करत असतो, म्हणे बायकोला पाठवा. ती समोर आली लक्ष्मी, परमात्म्यानं गुर्र गुर्र केल्याबरोबर लक्ष्मीसुद्धा दूर निघून गेली. बाई म्हणे, हे आमचे पप्पेचे पप्पाच नाही, कारण असं हे अवतार मी तर कधी पाहिलाही नाही आणि माझ्याच्यानंसुद्धा शांत व्हायला तयार नाही. आता मी काय समोर जाणार नाही. महाराज सांगितलं, ज्याच्यासाठी प्रगट झाले त्या भक्त प्रल्हादाला पुढे पाठवा. आणि मग भक्त प्रल्हाद ज्या वेळेला समोर आला, भगवान परमात्मा प्रेम वशामध्ये प्रल्हादाला चाटू लागले. प्रल्हादाला विचारलं, बाळा हे भक्त प्रल्हादा, मी तुझ्यासाठी प्रगट होईपर्यंत तुला खूप त्रास झाला रे, पण वेळेला मी तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकलो, पण प्रल्हादा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय हवं असेल ते मागून घे. प्रल्हादानं सांगितलं, बाबा ऐका प्रभू, मला काहीच नकोय, एकच सांगतो, जरी राक्षस होते पण माझे वडील होते, त्यांचा उद्धार झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. भगवंतानं सांगितलं, अरे ज्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला येतो त्याच्या अगोदरच्या 12 पिढ्या आणि नंतरच्या 12 पिढ्यांचा उद्धार होत असतो, पण प्रल्हादा जाऊ दे, मी विचारतो तुला काय हवंय. प्रल्हादानं सांगितलं, मला देवा काहीच नको, कारण जेव्हापासनं मी तुम्हाला पाहिलं कि जब से देखा तुझे जाने क्या हो गया, जब से देखा तुझे जाने क्या हो गया, मैं तो बाके बिहारी तेरा हो गया, मैं तो बाके बिहारी तेरा हो गया हो, मैं तो बिहारी साठी जोरदार टाळ्या वाजवा, अतिशय सुंदर. जब से देखा तुझे जाने क्या हो गया, मैं
तो बाके बिहारी तेरा हो गया। अरे प्रत्यक्ष माझ्या जगदीश्वराला सुद्धा नृसिंह रूपानं प्रगट व्हावं लागलं, अशी काय साधना या छोट्याशा प्रल्हादानं केली। अभंगाचं प्रथम चरण, राम राम कृष्ण नामे ही दोने साजे रे, राम कृष्ण नामे ही दोने साजे रे, राम कृष्ण नामे ही दोने साजे रे, राम कृष्ण कृष्ण नामे हि दुणी साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे। संप्रदायाचे नियमन आपण भजन करू, सगळ्यांनी ताट बसा, दोन हाताने टाळी, मुखानं प्रभूजीचं चिंतन। वाईट कर्माची लाज हवी परंतु चांगल्याची नको। जर आपण टाळी वाजवली नाही, भजन केलं नाही, परमात्मा कोण लक्षात ठेवील पुढच्या जन्मामध्ये दोन हात देण्याऐवजी दोन पाय देईल। चार पायाचं जनावर होऊन जर दारात उभं राहायचं असेल तर टाळी वाजवू नका, पण केवळ देहाची प्राप्ती व्हावी अशी जर इच्छा असेल, सगळ्यांनी टाळी आणि दोनच मिनटं माझ्या राधाराणीचं भजन करून नंतर संप्रदायाचे नियमन भजन। हो राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे, राधे 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 राधे।
चला आमच्या टाळपेटी पखवाज यांच्यामुळं तुम्हाला बसलेले लोकांचा आवाज यायला तयार नाही. हे नाचून गाऊन त्या ठिकाणी आनंद घेत आहेत, पण आपण किमान बसल्या बसल्या टाळी वाजून भजन गाण्याचा तरी आनंद घ्या. सगळ्यात प्रथम मी म्हणेल माझं झालं की सगळे पुरुष पुरुषांचं झालं की सगळ्या माता अगदी न लाजलाज्या बाळगता म्हणू तर कसाच म्हणू, आणि आवाजच नाही व्यवस्थित आला तर शेजारचा काय म्हणेल ही भावना नकोय. माझ्यासमोर राधाराणी आहे आणि राधाराणीचं मी गोड भजन करतो एवढीच भावना धारण करा, आणि अगदी श्रद्धेनं सगळ्यांनी टाळी वाजून गोड 2 मिनटं सगळ्यांनी राधाराणीचं भजन. हो राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे. वाह श्री राधे क्या बात है. राधे काहींचा आवाज येतोय, काहींचं लगेच यायला तयार नाही. तुमच्या काहींच्या बॅटरीची चार्जिंग संपल्या का? अरे बॅटऱ्या चार्जर असल्यासारखं तर भजन करा माऊली, प्रेम टाका, फार गोड भजन होईल. ह राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे. क्या बात है, वाह श्री राधे. जय हो वा. ह राधे राधे, राधे राधे श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. वा 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 श्री राधे. श्याम मिला दे, राधे 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 राधे, हो राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे. सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा, सर्वांनी हात अध्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. टाळी वाजवून सगळ्यांनी गोड भजन करा. ह विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय, विठो बार घुमाई, जय जय विठो बार घुमाई, हा हा वाह वाह क्या बात है, विठो बार घुमाई, विठो बार घुमाई.